जगाच्या भारताकडून खूप मोठ्या अपेक्षा असून देश महान बनवण्यासाठी 130 कोटी देशबांधवांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचं पंतप्रधानांचं निवेदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चेन्नईच्या दौऱ्यावर. आयआयटी मद्रासमध्ये हॅकेथॉन स्पर्धेतील विजेत्यांचा पंतप्रधानांनी केला गौरव. राज्य विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा शिवसेना युतीचं जागावाटप आज किंवा उद्या जाहीर होण्याचे संकेत. आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता. काँग्रेस आणि शिवसेनेकडून काही उमेदवारांची यादी जाहीर. शिवसेनेचे सदा सरवणकर. कांद्याच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारनं घातली बंदी. काळा बाजार रोखण्यासाठी साठवणुकीवरही मर्यादा. जम्मू काश्मीरमध्ये 310 खंड विकास परिषदांमध्ये निवडणुका जाहीर. 26,629 पंच आणि सरपंच बजावणार मतदानाचा हक्क. 24 ऑक्टोबर रोजी होणार मतदान. आणि आपल्या विविधांगी भूमिकांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं मुंबईत वृद्धापकाळानं निधन. नमस्कार. 11:00 बातमीपत्रात मी श्वेता सोपारकर आपलं स्वागत करते. आणि आता पाहूयात बातम्या विस्तारानं. यंदाच्या भारत सिंगापूर हॅकेथॉनमध्ये विविध समस्यांवर सुचवलेले उपाय आणि कल्पना उद्याचे स्टार्टअप बनतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. या हॅकेथॉनमध्ये सहभागी झालेले सर्वच जण विजेते आहेत कारण ते जोखीम स्वीकारायला डगमगत नाहीत असं ते म्हणाले. ते आज चेन्नई दौऱ्यावर असून आयआयटी मद्रास इथं भारत सिंगापूर हॅकेथॉनच्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान केल्यानंतर बोलत होते. अभिनवता आणि स्टार्टअप भारताला 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यात महत्वपूर्ण योगदान देऊ शकतात. भारत आणि संपूर्ण जगासाठी विविध समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधणं हा हॅकेथॉनचा उद्देश आहे. आसियान देशांसाठीही अशा प्रकारचं हॅकेथॉन सुरू करण्याची सूचना त्यांनी यावेळी व्यक्त केली. पहिली भारत सिंगापूर हॅकेथॉन गेल्या वर्षी सिंगापूरमध्ये झाली होती तर दुसऱ्या हॅकेथॉनचं आयोजन नुकतंच आयआयटी मद्रासमध्ये करण्यात आलं होतं. उत्तम आरोग्य, दर्जेदार शिक्षण आणि किफायतशीर आणि स्वच्छ ऊर्जा या 3 संकल्पनांवर यंदाचं हॅकेथॉन आधारित होतं. पंतप्रधानांनी आयआयटीमधल्या रिसर्च पार्कलाही भेट दिली आणि तिथल्या स्टार्टअपच्या परिचालनाबाबत माहिती जाणून घेतली. तत्पूर्वी विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. जगाच्या भारताकडून खूप मोठ्या अपेक्षा असून देश महान बनवण्यासाठी आपण प्रयत्न करू जेणेकरून संपूर्ण जगाला याचा लाभ होईल. मात्र हे एकट्या सरकारचं काम नसून 130 कोटी देशबांधवांची यात महत्वपूर्ण भूमिका असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्र आणि हरियाणामधल्या विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवार निश्चित करण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल नवी दिल्लीत झाली. महाराष्ट्रात भाजपा शिवसेना दरम्यान जागा वाटपाबद्दल येत्या 1-2 दिवसात निर्णय घेतला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष JP नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आदी नेते उपस्थित होते. राज्य विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेनं विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देत AB फॉर्मचं वाटप केलं. यामध्ये मुंबईतल्या माहीम विधानसभा मतदारसंघातून सदा सरवणकर, भायखळ्यातून यामिनी जाधव, मागाठाण्यातून प्रकाश सुर्वे, चेंबूरमधून प्रकाश फातरपेकर तर कुर्ल्यातून मंगेश कुडाळकर यांचा समावेश आहे. युवा नेते आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता आहे. ठाकरे घराण्यातून निवडणूक लढवणारे आदित्य ही पहिलेच सदस्य असतील. घटस्थापनेचा मुहूर्त साधत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल AB फॉर्मचं वाटप केलं आहे. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून संजय शिरसाट, कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा विद्यमान आमदार तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना संधी देण्यात आली आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या 6 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. कागलमधून संजय बाबा घाटके, चंदगडवरून संग्राम कुपेकर, करवीरमधून आमदार चंद्रदीप नरके, हातकणंगलेमधून डॉ सुजित मिणचेकर, शाहूवाडी सत्यजित पाटील, राधानगरीतून प्रकाश आबिटकर, शिरोळमधून उल्हास पाटील यांना संधी देण्यात आली आहे.
काँग्रेसनेही काल आगामी राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना संगमनेरमधून, माजी मंत्री नितीन राऊत यांना उत्तर नागपूर मतदारसंघातून आणि धारावी मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. अपेक्षेप्रमाणेच दिवसामधून यशोमती ठाकूर, रिसोडमधून अमित झनक, धामणगाव रेल्वेमधून वीरेंद्र जगताप आणि यवतमाळमधून बाळासाहेब मांगुळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. येत्या 21 ऑक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन युथ आयकॉन लेखिका आणि पत्रकार सोनाली नवांगुळे यांनी कोल्हापूर इथं केलं. समाजाच्या तसंच देशाच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आपल्याला दिला आहे, त्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करणं आवश्यक आहे, त्यामुळे आपला मतदानाचा हक्क बजावून आपलं कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडा असंही त्या म्हणाल्या. दिव्यांगांनीही मतदानाचा हक्क बजावावा असंही नवांगुळ यावेळी म्हणाल्या. यंदा कांद्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं कांदा निर्यातीवर तत्काळ बंदी घातली आहे. यंदा झालेला सततचा पाऊस आणि कांदा उत्पादन करणाऱ्या राज्यात निर्माण झालेली पूरस्थिती यामुळे उपलब्ध कांद्याच्या किमतीत वाढ झाली आहे. केंद्र सरकारनं सहसचिव पदावरच्या 2 अधिकाऱ्यांची पथकं महाराष्ट्रात शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी पाठवली आहेत. शेतकरी, व्यापारी आणि वाहतूकदारांशी संवाद साधून अधिकाधिक कांदा बाजारपेठेपर्यंत आणण्यासाठी त्यांचं मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. राज्याच्या मागणीनुसार केंद्राकडूनही कांदा पुरवठा केला जाणार आहे. मागणीनुसार तातडीनं कांद्याचा पुरवठा केला जाईल असं आश्वासन अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी दिलं आहे. दरम्यान सरकारनं कांद्याचा काळाबाजार रोखण्यासाठी त्याच्या साठवणुकीवर मर्यादा घातली आहे. किरकोळ व्यापारी 100 क्विंटलपर्यंत तर घाऊक व्यापारी 500 क्विंटलपर्यंत कांद्याची साठवणूक करू शकतात. याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असंही सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. पुणे जिल्ह्यातल्या राजेंद्रनगर वसाहतीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काल भेट देऊन तिथल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. 25 सप्टेंबरला पुण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे इथल्या रहिवाशांच्या घरात पाणी घुसल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं होतं. या भागातल्या नागरिकांना तात्पुरता निवारा, भोजन, चहा, नाश्ता पुरवण्याबाबत तसंच नुकसानीचा पंचनामा करण्याबाबतच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान मोठं असून प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं ते म्हणाले. उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, परिवीक्षाधीन तहसीलदार श्वेता पवार आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. जम्मू काश्मीरमध्ये 316 खंड विकास परिषदेपैकी 310 खंडांमध्ये 24 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर असून 10 ऑक्टोबरला अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता मतदानाला सुरुवात होणार असून दुपारी 1 वाजेपर्यंत मतदानाची वेळ सुनिश्चित करण्यात आली आहे. मतमोजणीही 24 ऑक्टोबरलाच दुपारी 3 वाजल्यापासून होणार आहे. या निवडणुकीत 26,629 पंच आणि सरपंच आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. नागपूर इथल्या कस्तुरबा भवन ते पुणे गांधी भवन दरम्यान सुरू असलेली शांती यात्रा उद्या पुण्यातल्या कोथरूड इथल्या महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या गांधी भवन इथं पोहोचेल. द्वेष छोडो देश जोडो या शीर्षकाखाली महाराष्ट्र गांधी स्मारक निधीनं आयोजित केलेल्या शांती यात्रेचा 15 सप्टेंबर 2019 रोजी नागपूर कस्तुरबा भवन इथून सुप्रसिद्ध लेखिका समाजसेविका अरुणा सबाणे यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला होता. या यात्रेत तुषार झरेकर, अतुल नंदा, अविनाश दरेकर, महेश पाटील, विष्णू बदाले, अनिल बुर्डे, वेदांती चव्हाण, ऋतुजा पुकाळे हे तरुण सहभागी झाले आहेत. या यात्रेत सहभागी कार्यकर्त्यांनी समाजात शांतता रहावी यासाठी जनजागृती करत यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. तुषार झरेकर हा युवक या यात्रेचं नेतृत्व करत आहे. महिषासूर मर्दिनीच्या जागराला अर्थात नवरात्रोत्सवाला देशभरात सुरुवात झाली आहे. या दिवसात देवीच्या 9 रुपांची पूजा घरोघरी केली जाते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्यी त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे। नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या प्रतिमेसमोर घटस्थापना केली जाते। निर्मिती शक्ती हीच आदिशक्ती आहे, म्हणून मडक्यामध्ये धान्य पेरलं जातं, अखंड नंदादीप लावला जातो, 9 दिवस पूजा करून दररोज 1 याप्रमाणे 9 माळा बांधतात। महिषासूर मर्दिनीच्या 9 रूपांची पूजा केली जाते, म्हणूनच घटस्थापनेत 9 दिवसांचं एक विशेष महत्व आहे। पंचमी अष्टमी आणि नवमीला देवीची सागर संगीत पूजा केली जाते। 3.5 शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात पारंपरिक धार्मिक विधींद्वारे घटस्थापना करण्यात आली। मानाच्या तोफेची सलामी देऊन उत्सवाला प्रारंभ झाला। देवीची त्रिपुरा सुंदरी रूपातली पूजा बांधण्यात आली। तुळजापूर मधल्या तुळजाभवानी मंदिरातही तुतारीच्या निनादात, संबळाच्या कडकडाटात, आई उदे गा अंबे उदे या जयघोषात घटस्थापना करण्यात आली। उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांच्या हस्ते विधिवत पूजा झाली। नवरात्र महोत्सवात दुर्गा सप्तशती, नवग्रह स्तोत्र पठण, तुळजा सहस्रनाकम असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मराठवाड्यातलं रेणापूरचं ग्रामदैवत अर्थात श्री रेणुका देवीची घटस्थापना रेणापूरचे तहसीलदार राहुल पाटील यांनी सपत्नीक केली। देवीच्या 3.5 शक्तीपीठांपैकी मूळ पीठ समजलं जाणारं नांदेडमधलं माहूरच्या रेणुका देवीचं मंदिर, जंगलानं वेढलेल्या निसर्गरम्य वातावरणातल्या रेणुका मातेच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली। संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक ढोलकिया, तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी यावेळी महाआरती केली। भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सपत्नीक रेणुका मातेचं दर्शन घेतलं। काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही सपत्नीक देवीची महापूजा केली। राज्यासह आंध्र प्रदेश, तेलंगण आणि कर्नाटकातून भाविक मातेच्या दर्शनासाठी गर्दी करतात। अहमदनगरमधल्या पाथर्डी तालुक्यातल्या मोहटा देवी मंदिरातही पारंपरिक पद्धतीनं देवीची पूजा करण्यात आली। 3.5 शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या सप्तशृंगी देवीच्या मंदिरातही नवरात्रोत्सवानिमित्त संस्थानाचे नाना सूर्यवंशी आणि नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांनी सपत्नीक महापूजा केली। मातेच्या पादुकांची पूजा करून पालखी सोहळा संपन्न झाला। मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिरही नवरात्रोत्सवात 9 रंगांनी उजळून निघणार आहे। 9 दिवसांची 9 रंगाची रोषणाई यावेळी करण्यात आली आहे। आपल्या विविधांगी भूमिकांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं आज मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं। ते 78 वर्षांचे होते। शोले या चित्रपटातली त्यांची कालियाची भूमिका अतिशय लोकप्रिय ठरली, तसंच अंदाज अपना अपना या चित्रपटातली त्यांची भूमिकाही गाजली होती। मराठी चित्रपटामध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली होती। अशी ही बनवा बनवी, गंमत जम्मत यासह सुमारे 300 हिंदी आणि मराठी चित्रपटात त्यांनी काम केलं आहे। चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार आहेत। मैं तो पहले से ही जानता था। आपने क्या ब्यूटीफुल गेटअप किया सर।
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी रेल्वे बंद आहेत तर काही रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. येत्या काही दिवसात बिहारमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पटना, नवादा, भागलपूर, गया जिल्ह्यात स्थिती आणखी गंभीर आहे. 15 जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गंगा नदीच्या पाण्यानं धोक्याची पातळी ओलांडली आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं मदत आणि बचाव कार्य करत आहेत. मुंबईत रात्रीपासून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. राज्यातल्या इतर भागात मात्र पावसानं विश्रांती घेतली आहे. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगाच्या भारताकडून खूप मोठ्या अपेक्षा असून देश महान बनवण्यासाठी 130 कोटी देशबांधवांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचं पंतप्रधानांचं निवेदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चेन्नईच्या दौऱ्यावर. आयआयटी मद्रासमध्ये हॅकॅथॉन स्पर्धेतील विजेत्यांचा पंतप्रधानांनी केला गौरव. राज्य विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा शिवसेना युतीचं जागावाटप आज किंवा उद्या जाहीर होण्याचे संकेत. आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता. काँग्रेस आणि शिवसेनेकडून काही उमेदवारांची यादी जाहीर. शिवसेनेचे सदा सरवणकर माहीममधून निवडणूक लढवणार. कांद्याच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारनं घातली बंदी. काळा बाजार रोखण्यासाठी साठवणुकीवरही मर्यादा. जम्मू काश्मीरमध्ये 310 खंड विकास परिषदांमध्ये निवडणुका जाहीर. 26,629 पंच आणि सरपंच बजावणार मतदानाचा हक्क. 24 ऑक्टोबर रोजी होणार मतदान. आणि आपल्या विविधांगी भूमिकांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं मुंबईत वृद्धापकाळानं निधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर.